नमस्कार, या व्हिडिओचे नॉलेज पार्टनर आहेत कॉइन स्विच कुबेर. विषय आहे क्रिप्टोकरन्सीचा आणि एकच असा टोकन आहे ज्यामध्ये जर तुम्ही फक्त 1,000 रुपये गुंतवले असते तर 10 महिन्यात त्याचे 122 कोटी रुपये बनले असते. आता तुम्ही म्हणाल तू क्रिप्टोकरन्सीचं समर्थन करतोयस का? बिलकुल नाही. जर काही म्हणतील तुम्ही क्रिप्टोकरन्सीला विरोध करताय का? बिलकुल नाही. एक न्यूट्रल पर्सन बनून मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय, कारण तुमचं माझ्यावर खूप जास्त प्रेम आहे मला माहिती आहे, आणि त्याच्या रिटर्न देण्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवतोय, जेणेकरून तुम्हाला समजेल क्रिप्टोकरन्सीची इंट्रेन्सिक व्हॅल्यू काय असते, खरंच त्याच्यामागे काही ॲसेट आहे का, कुठला क्रिप्टोकरन्सी व्हॅल्युएबल आहे आणि कुठला कचरा आहे. म्हणजेच जसं स्टॉक मार्केटमध्ये पेनी स्टॉक असतात, काही खराब अतिशय खराब स्टॉक असतात जे फक्त तुम्हाला आणि आम्हाला लुटण्यासाठी बनवले आहेत, पण काही स्टॉक मात्र खूप चांगले असतात. तसेच एक रुपया इन्व्हेस्ट केला असता तर त्याची टोटल व्हॅल्यू किती बनली असती? 12,22,000 रुपये. कारण जानेवारी महिन्यामध्ये त्याची प्राईस होती 0.8x0.54, एवढा स्वस्त होता. आणि त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये त्याची प्राईस बनली 0.0066 रुपये. डायरेक्ट तुमचे 12,22,000 रुपये बनले असते. जर मी त्यामध्ये 100 रुपये इन्व्हेस्ट केले असते तर टोटल व्हॅल्यू बनली असती 12,22,000 रुपये. आणि जर मी त्यामध्ये 1,000 रुपये इन्व्हेस्ट केले असते फक्त 10 महिन्यासाठी तर 122,22,000 रुपये झाले असते. एवढ्या मोठ्या प्रमाणात मला रिटर्न्स मिळाले असते फक्त गुंतवणूक करून 1,000 रुपये. एवढं काय आहे या शिबा युनिओमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात प्राईज याची वाढते? सिम्पल मी सांगतो तुम्हाला, फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट. प्रत्येकाला भीती असते, आज याची 100 रुपयावरून व्हॅल्युएशन 1,000 रुपये झाले, या व्यक्तीचे 100 चे 1,000 रुपये झाले, मी पण इन्व्हेस्ट करणार, माझे पण वाढायला हवेत ना, म्हणून अजून लोक इन्व्हेस्ट करतात. 1,000 रुपयाचे त्याचे डायरेक्ट परत 10,000 रुपये होतात, ते बघून अजून लोक येतात, 10,000 झाले मी पण इन्व्हेस्ट करणार, 10,000 चे 1,00,000 रुपये होतात, म्हणून मॅक्सिमम लोक धावत पळत येऊन त्यामध्ये इन्व्हेस्ट करतात. प्रत्येकाला वाटत असतं याचं व्हॅल्युएशन वाढणार, पण पुढे जाऊन काय होतं हे मी पुढे तुम्हाला सांगेन, आणि ज्यामुळे आपलं नुकसानसुद्धा होऊ शकतं. मग याची हिस्ट्री काय? हा कॉइन लॉन्च झाला होता 2020 मध्ये. याचे जे क्रिएटर आहेत ते कम्प्लिटली अननोन आहेत, ते स्वतःचा फेस रिव्हील करत नाहीत, स्वतःची आयडेंटिटी दाखवत नाहीत. त्यांनी स्वतःला प्रेझेंट केले रोशी या नावाने. ते स्वतःला म्हणतात की आमचं नाव रोशी आहे, या नावानेच त्यांना ओळखलं जातं, पण ते जगासमोर आलेले नाहीत. हा कम्प्लीट कॉइन इथेरियम बेस्ड आहे. इथेरियमवर किंवा त्यांच्या प्लॅटफॉर्मवर हा बनवण्यात आलेला कॉइन आहे. आता ही कन्सेप्ट काय आहे? सिंपल आहे. रिचमी आमचं ॲप तुम्हाला कुठे दिसतं? प्लेस्टोअरवर दिसतं. प्लेस्टोअरच्या मदतीने आम्ही हे ॲप बनवलं, तिकडे आम्ही हे लॉन्च केलं. किंवा एखाद्या गोष्टीची एक कन्सेप्ट असते ती त्यावर बेस्ड असते, त्यावर आधारित असते, जेणेकरून तो पुढचा प्रोडक्ट आहे तो आपल्याला माहिती असतो, पण तो कशावर बेस्ड आहे हे आपल्याला माहिती नसतं. किंवा माहिती असलं तरी एक गोष्ट लक्षात घ्या, ती बनवणारी मेन कन्सेप्ट ही दुसरीच असते, पण त्याच्यावरून एक छोटंसं ॲप यांनी बनवलेलं आहे किंवा कॉईन यांनी बनवलेलं आहे. मग सिम्पल कन्सेप्ट ही तर क्लिअर झाली, मेन कोण आहे? इथेरियम. पण त्यावर बेस्ड आहे शिबा युनो, म्हणजेच हा एक सिम्पल टोकन जो तुम्ही आम्हीसुद्धा बनवू शकतो. मग हा फेमस का झाला? हा आहे मेम कॉईन. याला म्हटलं जातं डॉज कॉईन किलर. मग एक कन्सेप्ट लक्षात घ्या, हा जर डॉज कॉईनला किल करण्यासाठी, संपवण्यासाठी उदयाला आला, मोठा होतोय, मग सिंपल गोष्ट अजून एक आहे, याला सुद्धा किल करण्यासाठी दुसरा कुठला तरी कॉईन येऊ शकतो ना. पण तेच इथेरियमला किंवा बिटकॉईनला किलर कॉईन दुसरा कुठला आलेला तुम्ही ऐकलाय का? बिलकुल नाही. याचं एकमेव कारण, याच्यामध्ये खूप जास्त कॉम्पिटिशन आहे आणि या सगळ्या गोष्टी न्यूज बेस चालत असतात. कोणीतरी काहीतरी ट्विट करतं, कोणीतरी काहीतरी बोलतं, आणि त्या न्यूजच्या माध्यमातून याच्यामध्ये मुवमेंट होते, हा कॉईन अप डाऊन होत असतो. एक सिंपल काही उदाहरणे देऊन मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. इथेरियमचे फाउंडर आहेत विटालिक. विटालिक यांच्या नावाने रोशींनी, रोशी हे कोण आहेत? ज्यांनी बनवलं शिबा युनू, यांनी 50% म्हणजे 1,000 कोटी कॉईन्स बनवले होते. त्यातले 50% कॉईन्स विटालिक यांच्या नावाने ट्रान्सफर केले, आणि त्यांनी डिस्क्लोज केलं की आम्ही विटालिक यांना 50%
कॉइन्स देऊन टाकले म्हणजे किती लाख कोटी रुपये त्यांना दिले जस्ट इमॅजिन करा. एवढी मोठी अमाऊंट जेव्हा विटालिक यांच्याकडे आली तेव्हा सगळ्यांना वाटू लागलं विटालिक यांनी ही कंपनी खरेदी केली किंवा त्यांनी हे कॉइन्स टोकन्स खरेदी केले, याचाच अर्थ मोठ्या प्रमाणात यामध्ये ग्रोथ येणार हे बघून हा कॉइन प्रचंड वाढू लागला, खूप मोठ्या प्रमाणात जाऊन गगनाला भिडला काहीच दिवसामध्ये. जेव्हा हे विटालिक यांच्या निदर्शनास आलं तेव्हा त्यांनी क्लिअर करून टाकलं की मी जे काही मला कॉइन्स मिळाले होते त्यातले 90% कॉइन्स मी बर्न करून टाकले म्हणजेच नष्ट करून टाकले, त्याचा परत कधीही वापर होणार नाही. कम्प्लिटली या सगळ्या कॉइनना मी नष्ट करून टाकलं. म्हणून बाकी 10% कॉइन्सचं काय झालं, ते 10% कॉइन त्यांनी चॅरिटीला डोनेट करून टाकले. कंप्लीट 10% कॉइन्स चॅरिटीला डोनेट करून टाकले ज्यामुळे मार्केटमध्ये परत हंगामा सुरू झाला. त्यांनी क्लिअर करून टाकलं वितारिक यांनी की पुन्हा माझ्या नावाने अशी माझ्या परमिशन शिवाय कोणीही कुठलेही टोकन्स कॉइन्स ट्रान्सफर करू नका. पुन्हा हा मार्केट क्रॅशला जबाबदार ठरला. ही न्यूज जेव्हा मार्केटमध्ये पसरली पुन्हा शिबाईनू क्रॅश होऊ लागला म्हणजेच काय पंप अँड डम्प. पुन्हा एक न्यूज आली, आपले महागुरु हे इलॉन मस्क हे नवे, हे दुसरे महागुरु आहेत आपले महाराष्ट्रातले, हे इलॉन मस्क यांनी ट्विट केलं शिबा इनू बद्दल. आता शिबा इनू बद्दल इलॉन मस्क बोलतायत म्हणजे पुन्हा एक बूम आला, पुन्हा याची प्राईस वाढू लागली, मोठ्या प्रमाणात हा वाढू लागला. तेच मी तुम्हाला सांगतोय की जर तुम्ही याच्यामध्ये 1000 रुपये इन्व्हेस्ट केले असते तर डायरेक्ट त्याचे 122 कोटी रुपये झाले असते. त्याचं हेच कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये मॅन्युप्युलेशन होतं किंवा याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हॉलेटिलिटी आहे किंवा याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात स्पेक्युलेशन केलं जातं. आता स्पेक्युलेशन केलं जातं या अशा छोट्या छोट्या कॉइन्समध्ये किंवा छोट्या छोट्या पेनी स्टॉक्समध्ये ज्याच्यामध्ये खूप कमी इंट्रेन्सिक व्हॅल्यू आहे. काही मोठे ऑपरेटर असतात ते याला ऑपरेट करत असतात पण ज्या खरंच स्टॉकमध्ये व्हॅल्यू असते, खरंच क्वालिटी स्टॉक असतो किंवा एखादा क्वालिटी क्रिप्टो करन्सी असते त्याच्यामध्ये इंट्रेन्सिक व्हॅल्यू असल्यामुळे त्याच्यामध्ये व्हॉलेटिलिटी असते. तो अप जाईल, थोडासा डाऊन येईल, परत अप जाईल, थोडा डाऊन येईल, हे चालू असतं, याला व्हॉलेटिलिटी म्हणतात. पण ज्याच्यामध्ये मॅन्युप्युलेशन असतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मूवमेंट आपल्याला पाहायला मिळते. न्यूज बेसमध्ये तो कम्प्लीट मूव करत असतो. आता तुमचा प्रश्न असेल याकडे आम्ही बघायचं की नाही, बिलकुल बघू शकता. जर तुम्ही याच्यामध्ये इंट्राडे करणार असेल, स्पेक्युलेशन करणार असेल, शॉर्ट टर्म इन्व्हेस्ट करणार असेल, कॅपिटल गेन घेऊन यातून बाहेर पडणार असाल तरच. पण जर लॉंग टर्ममध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल, कारण पेनी स्टॉक किंवा पेनी क्रिप्टोमध्ये ही इन्व्हेस्टमेंट होत नाही, ही सिंपल आहे स्पेक्युलेशन होतं. जर तुम्ही लॉंग टर्मसाठी होल्ड करून ठेवला ना तर 100% पुन्हा तुमचे पैसे झिरो होणार, कारण याची मुवमेंट कायम अशी सुरू असते आणि कदाचित एकदा तो झिरोला गेला तर तो कायमचा गेला, त्याला विसरून जायचं, त्याचा किलर कोणीतरी उदयाला येतो. म्हणून जर तुम्हाला लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करायचं असेल ना तर बेस्ट क्वालिटी क्रिप्टोकरन्सी तुम्हाला निवडायची आहे. आता ही बेस्ट क्रिप्टोकरन्सी कशी निवडायची, ते कुठली आहेत हे जर जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा बेस्ट क्रिप्टो. जेवढ्या जास्त कमेंट येतील तेवढ्या लवकर मी त्यावर व्हिडिओ बनवेन. तुम्हालाही क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे का, तुम्हाला बिटकॉईन घ्यायचे असतील किंवा इतर कुठल्याही क्रिप्टोकरन्सी बाय करायचे असतील तर तुमच्यासाठी एक प्लॅटफॉर्म गरजेचा आहे आणि तोच प्लॅटफॉर्म मी आत्ता तुम्हाला दाखवणार आहे. याचं नाव आहे कॉईन स्विच कुबेर. खूप इझी आहे, 24 तास यांचा सपोर्ट तुम्हाला मिळतो. कॉल करू शकता, अदरवाईज पैसे ॲड करू शकता, विड्रॉ करू शकता. खूप इझी प्लॅटफॉर्म आहे. इकडे बघू शकता 100 रुपयापासूनसुद्धा इकडे सुरुवात करता येते. फक्त 100 रुपयेसुद्धा मी इन्व्हेस्ट करू शकतो. याचा युजर इंटरफेस खूप इझी आहे, तुम्ही बघू पण शकता. पण मी असं म्हणणार नाही की भारतातली ही एकमेव ट्रस्टेड कंपनी आहे, बिलकुल नाही. यांचे 1.4 कोटी इंडियन युजर्स आहेत ज्यांचा विश्वास फक्त 1.5 वर्षामध्ये कॉइन स्विचने मिळवला आहे. जर तुम्हालाही या ट्रस्टवर्दी ब्रँड सोबत जोडलं जायचं असेल तर एक काम करू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये एक कोड दिलेला आहे किंवा स्क्रीनवर दिसणाऱ्या कोडला एंटर करून 50 रुपयाचे बिटकॉइन्स फ्री मिळवू शकता. मग वाट कशाची बघताय, लवकरात लवकर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून कॉइन स्विच कुबेरसोबत जोडले जाऊ शकता, ॲप इन्स्टॉल करू शकता आणि यांच्या सर्व्हिसेस वापरू शकता. नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमचं मत मला कमेंट करून कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.